फक्त पेन आणि वही म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाण्याचा जो मार्ग वगैरे आहे तो मार्ग म्हणजे शिक्षण. अलीकडची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर एका बाजूला इमारतीची उंची वाढली, दुसऱ्या बाजूला मात्र माणसातील माणुसकी कमी झाली. रस्ते रुंद झाले, दृष्टी मात्र अरुंद झाली. माहितीचे डोंगर साचले, नेमकेपणाचे झरे आटले. तुम्ही आम्ही बोलतो फार, प्रेम मात्र क्वचित असतं. सुख सोयी पुष्कळ आहे पण वेळ मात्र दुर्मिळ झाला. आजूबाजूची हवा शुद्ध करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतोय पण त्यात जीव गुदमरतोय त्याचं काय? आणि म्हणून हे जीवाचं गुदमरणं बाजूला करण्यासाठी किंबहुना तुमच्या आमच्या जीवनाचं शाश्वत सत्य आहे जीवनाची भाकरी. आणि ती जीवनाची भाकरी कशी असावी? हक्काची, मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची असावी. आणि म्हणून ती हक्काची, मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी जर तुम्हाला मिळवायची असेल तर आज तुमच्या पुढे मित्र हो दोन पर्याय आहेत. एक आहे प्रायव्हेट सेक्टर आणि दुसरा आहे गव्हर्नमेंट सेक्टर. या दोघांचं जर तुलना वगैरे केली, फरक जर तुम्ही लक्षात घेतला तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पहा 8 घंटे, 10 घंटे, 12 घंटे तुम्हाला काम वगैरे करावं लागतंय. काम जास्त आहे, पगार मात्र कमी आहे. गव्हर्नमेंट सेक्टरचा जर विचार वगैरे केला तर 10 वाजता कामाला जायचं, 5 वाजता, 6 वाजता तुमची सुट्टी होते. कामाचे तास कमी आहे आणि पगार मात्र जास्त आहे. इकडे जर पाहिलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरीची कोणत्याही प्रकारची गॅरंटी नाही. जर तुम्ही आजारी पडलात, न विचारता मालकाला न सांगता घरी राहिलात तर दुसऱ्या दिवशी कामावर येऊ नको असं म्हटलं जातं. इकडे जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये पाहिलं तर गव्हर्नमेंटमध्ये भले तुम्ही 6 महिने घरी राहिलात, आजारी पडलात तर भर पगारी तुम्हाला रजा वगैरे दिली जाते. त्याचबरोबर कल्पना करा की इकडे तुमच्याकडे 30 लाखाची BMW गाडी वगैरे आहे आणि त्या गाडीमध्ये तुम्ही फिरतात, परंतु साधा एक पोलीस शिपाई वगैरे असतो, त्याने जर रस्त्याने चालताना हात केला ना जागेवरती तुम्हाला गाडी थांबावी लागते. गव्हर्नमेंट सेक्टरचा जर विचार वगैरे केला, साधे स्कॉर्पिओ गाडीमध्ये लिहिलेलं असतं वरती महाराष्ट्र शासन, 4 पोलीस कडेला उभे राहतात, तुम्हाला नमस्कार करतात आणि तुमच्या गाडीला रस्ता वगैरे देतात. एवढंच नव्हे तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असताना तुमच्या खिशाला पार्करचे 120चे 2-2 पेन लावलेले आहेत, परंतु ते पेन असून देखील नसल्यासारखे आहेत. आणि इकडे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये साधा 2 रुपयाचा पेन वगैरे असतो, एका सहीसाठी 6-6 महिने तुमच्या समोर फायली वगैरे पडलेले असतात. एवढी ताकद त्या 2 रुपयाच्या पेनमध्ये असते. आणि म्हणून मित्र हो, तुम्हाला जर तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल किंबहुना सामाजिक उत्तरदायित्व जर तुम्हाला जपायचं असेल तर स्पर्धा परीक्षेशिवाय दुसरा मार्ग नाही. कारण भले तुम्हाला 10वीला 98% मार्क असू द्या, 12वीला तुम्ही मेरिटमध्ये टॉप 10 येऊ द्या, BA BCOM BSCला तुम्ही अगदी 95% मार्क आहेत, म्हणून कोणीही तुम्हाला नोकरी ठेवलेली नाही. आणि त्यासाठी तुम्हाला पर्यायी मार्ग आहे स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग. मित्र मुद्दा म्हणून तुम्हाला सांगेल की जो 1 वर्षाचे नियोजन करतो ना, 1 वर्षाचं, तो शेतामध्ये धान्याची पेरणी करतो. तो काय करतो? शेतामध्ये धान्याची पेरणी करतो. जो 10 वर्षाचे नियोजन करतो ना, तो शेतामध्ये झाडं लावतो. आणि जो 100 वर्षाचं नियोजन करतो तो स्वतः शिक्षण घेतो, स्वतःमध्ये परिवर्तन करतो, त्याचबरोबर स्वतःच्या कुटुंबामध्ये परिवर्तन करतो आणि कमीत कमी 2 पिढ्यांची तरतूद तो करत असतो. साधा शिपाई वगैरे घ्या, शिपायाला कमीत कमी 18,000 सुरुवात वगैरे होते आणि त्याला जर 7वा वेतन आयोग लागू झाला तर कमीत कमी त्याचा पगार 26 ते 32 हजार पर्यंत जातो. आणि म्हणून गव्हर्नमेंट सेक्टर हे तुम्हाला तुमच्या पुढे एक चांगला पर्याय वगैरे आहे. आणि मग हा पर्याय निवडत असताना मित्र हो, तुम्हाला माहित पाहिजे MPSC म्हणजे काय. MPSC म्हणजे काय? तुम्ही ऐकून आहात की लोकसेवा, राज्यसेवा, सरळ सेवा, RRB, SSC अशी सगळीच नावं तुम्हाला माहित आहे, पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे MPSC म्हणजे काय. तर भारतीय राज्यघटनेतील 14वा भाग, 14व्या भागामध्ये 315वं कलम आणि 315 कलमांतर्गत 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना वगैरे झाली. आणि त्यानंतर भारताची शासन पद्धती जर पाहिली, त्रिशासन पद्धती आहे. एक आहे पंचायत राज, दुसरा जो काही भाग वगैरे आहे त्याला म्हटलं जातं महाराष्ट्र शासन, आणि तिसरा जो टप्पा आहे त्याला म्हटलं जातं केंद्र शासन. केंद्र शासन सूचना सल्ला कोणाला देतं? महाराष्ट्र शासनाला. महाराष्ट्र शासन सूचना सल्ला कोणाला देतं? पंचायत राजला. आणि अशा पद्धतीने हा साखळी पद्धतीचा कारभार वगैरे चालतो. या सर्वच ठिकाणी, या सर्व विभागामध्ये, डिपार्टमेंटमध्ये नोकरी भरती करण्याचं आणि त्यांना सल्ला देण्याचं काम महाराष्ट्र लोकसेवा आयोग करत असतो. आणि मग या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जर विचार वगैरे केला तर तुम्हाला कल्पना आहे राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित अधिकारी याचा जर क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3. मित्र हो, या सगळ्या परीक्षा MPSC 3.2 त्यांनी एक कलम टाकलेला आहे की महाराष्ट्रातील ज्या माणसाला मराठी चांगलं लिहिता वाचता येतं
तो देखील जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, अभ्यासातील सातत्य वगैरे असेल, तर तो देखील MPSC परीक्षा सहजपणे पास होऊ शकतो आणि हक्काची भाकरी मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला पाहिजे तुमचं गोल सेट असला पाहिजे. गोल म्हणजे तुम्हाला तुमचं ध्येय ठरवायचं आहे. ध्यायाचा ध्यास असला म्हणजे श्रमाचा त्रास कधीच वाटत नाही. बरेच विद्यार्थी असे असतात, माझा मित्र, माझी मैत्रीण MPSC करते म्हणून मला MPSC करायचं आहे, आमचा शेजारचा अधिकार बँकेमध्ये आहे म्हणून मला बँकिंग करायचं आहे, माझा नातेवाईक मामा DYSP आहे म्हणून मला DYSP बनायचं आहे, पोलीस भरती व्हायचं आहे, तर अशा पद्धतीने उपयोग नाही. इथून जर तुमचे असेल तर ते इथं येत असतं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा गोल सेट करत असताना मित्र हो, स्वतःला घडवायचं असेल तर तुमच्याजवळ आत्मविश्वास. आत्मविश्वासाचं एक मुद्दा म्हणून उदाहरण वगैरे देतो. एकदा काय होतं, स्वामी विवेकानंदांची त्यांच्या शिक्षकांनी परीक्षा घ्यायची ठरवली, गुरुंनी परीक्षा घ्यायची ठरवली. मग परीक्षेमध्ये त्यांनी काय केलं, 120 प्रश्न वगैरे टाकले आणि 120 प्रश्नामध्ये वरती प्रश्नपत्रिकेवर लिहिलं, कोणतेही 100 सोडवा. स्वामी विवेकानंदांनी भरभर 120 प्रश्न लिहिले आणि उत्तर पत्रिकेवरच लिहिलं, कोणतेही 100 तपासा. का? तर त्यांना तेवढा आत्मविश्वास होता की माझे 120 प्रश्न बरोबर असणार आहे. आणि मग तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. 3 गोष्टीमध्ये एक आहे तुमची अभ्यासाची जागा. काय आहे? एक अभ्यासाची जागा. अभ्यासाची जागा याचा अर्थ असा की तुम प्रत्येकाला 24 तास, परमेश्वराने 24 तास दिलेले आहे. 24 तासामध्ये तुमचे 12 तास झोपेमध्ये जातील, 12 तास शिल्लक राहिले. कदाचित तुमच्यापैकी काही जण क्लास वगैरे करत असतील, 2 तास तुमचे 4 तास क्लासमध्ये गेले, परंतु 1 तास जाण्यामध्ये गेला, 1 तास येण्यामध्ये गेला, 1 तास मित्रमैत्रिणींमध्ये गप्पा गोष्टीसाठी गेला, परंतु तुमच्याकडे जे काही 6 तास उरतात त्या 7 तासामध्ये तुम्ही सकाळी 3 तास, त्याचबरोबर संध्याकाळी 3 तास असं टाइम टेबल तुम्ही आखलं पाहिजे. आणि असं जर तुम्ही नियोजन वगैरे केलं तर निश्चितपणे तुम्हाला दुसरी गोष्ट आहे, एक जागा मी तुम्हाला सांगितलं, दुसरी निवडक संदर्भ ग्रंथ. मार्केटला जर तुम्ही आता गेला, समजा तुम्हाला ज्योग्राफीचं पुस्तक घ्यायचं आहे, हिस्ट्रीचं घ्यायचं आहे, तर तुम्हाला 100 ते 125 पर्याय वगैरे तुमच्या समोर असतात. परंतु मी तुम्हाला असं सांगेल की त्या पुस्तकामध्ये एक असतात ज्यांनी MPSC UPSC देऊन ते इंटरव्ह्यूपर्यंत गेले परंतु पास झाले नाही, अशांनी नोट्स काढलेले असतात, अशांची पुस्तकं मार्केटला असतात. हा 1 नंबरची पुस्तकं झाली. दुसरी पुस्तकं असतात मार्केटला शिक्षकांची. आणि मग शिक्षक काय करतो, त्याचा 30 वर्षाचा 32 वर्षाचा अनुभव वगैरे असतो, लिहिलं एखादं इंग्रजीचं पुस्तक, लिहिलं एखादं मराठीचं पुस्तक, अशी पुस्तकं. आणि तिसरा प्रकार असतो संशोधकांची पुस्तकं, जसं AB सौदी वगैरे असेल किंवा जयंतराव पवार वगैरे असेल, यांनी काय केलं, त्याच्यावरती 30 वर्ष 32 वर्ष अभ्यास वगैरे केला, काही त्यांनी म्हणजे त्याच्यावर संशोधन वगैरे केलं आणि मग ते पुस्तक वगैरे लिहिली. तर अशा संशोधकांची पुस्तकं तुम्हाला मार्केटला खरेदी करायची आहे. हा दुसरा टप्पा झाला. आणि तिसरा टप्पा आहे की तो म्हणजे की तुम्हाला कुणीतरी मार्गदर्शक पाहिजे, गॉड फादर पाहिजे. ज्या वेळेस आता आज 3 वाजता तुम्हाला कल्पना आहे की भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच वगैरे आहे, बरोबर की नाही, आपण काय करतो की मोठमोठ्याने त्यांना रिस्पॉन्स म्हणजे स्फूर्ती वगैरे देतो, असं म्हणजे सगळं. आणि मग सचिन तेंडुलकर जर शतक मारत असेल, सेंचुरी मारत असेल, तर त्याच्या पाठीमागं असंख्य चाहत्यांच्या काय असतं, सदिच्छा असतात, स्फूर्ती वगैरे असते. आणि तशा पद्धतीने कोणीतरी गॉड फादर जर तुमच्या बरोबर असेल तर या परीक्षेमध्ये तुम्ही निश्चितपणे यश मिळू शकता. काय असतं मित्र हो, की ज्याला संधी मिळते ना, आता या ठिकाणी या सकाळने तुम्हाला हा जो काही प्रोग्राम वगैरे दिला आहे, एक प्रकारचं हे प्रकाशाचं किरण तुमच्या समोर आलेलं आहे. ज्याला संधी मिळते ना तो भाग्यवान असतो, ज्याला संधी मिळते तो भाग्यवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो, आणि जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता ठरत असतो. आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की या ठिकाणी सकाळच्या प्रोग्राममुळे तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. तुम्हाला तुमची बुद्धीचा वापर करायचा आहे. आणि आपल्यामध्येच कोणतं स्किल आहे, आपण PSI होऊ शकतो, आपण कलेक्टर होऊ शकतो, की आपण बँकिंगमध्ये करिअर करू शकतो, याचा तुम्हाला विचार वगैरे करायचा आहे. आणि त्या संधीचं सोनं करून तुम्हाला विजय व्हायचं आहे. मित्र हो, ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही परीक्षा आहेत, या परीक्षेचा जर तुम्ही विचार वगैरे केला, 70% सिलॅबस सगळ्या परीक्षेला सारखाच आहे. इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंतची तुमची जी काही क्रमिक पुस्तक वगैरे आहे, मग त्याच्यामध्ये मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, तुमचं अर्थशास्त्र असेल, नागरिकशास्त्र असेल, या क्रमिक पुस्तकांचा म्हणजे NCERT असेल,
तुमचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वगैरे असेल किंवा इतर जे काही बेसिक नॉलेज आपण ज्याला म्हणतो त्या पुस्तकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा एकदा बेस फाउंडेशन पक्क होतं आणि सहजपणे एकदा पाया पक्का झाल्यानंतर तुम्हाला आपोआपच काय होत असतं त्या परीक्षेचा राजमार्ग तुम्हाला सापडत असतो. मित्र मुद्दामून तुम्हाला सांगेल की एखादी लग्नाची वरात आहे, लग्नाची वरात किंवा एखाद्याचा वाढदिवस वगैरे आहे, त्या वाढदिवसाला डीजे लावलेला आहे, काय केलेलं आहे, डीजे लावलेला आहे. डीजे लावल्यानंतर आपण एकदम बिंदास नाचत असतो, मग आपला पाय कोणाला लागेल का, कुणी आपल्याला हसेल का, कुणी अजून काय म्हणेल का, याचं आपल्याला भान राहतं का, नाही राहत. आपण अगदी मनमोकळेपणाने बिंदास नाचत असतो. तशाच पद्धतीनं या समाजामध्ये तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्यावेळेस समाजामध्ये काही लोक व्हायरस असतात. जसं कॉम्प्युटरमध्ये एखादा व्हायरस घुसल्यानंतर कॉम्प्युटर हँग वगैरे होतं, तशा पद्धतीने माहिती रे तू मोठा कलेक्टर होणार आहे आणि आत्तापर्यंत काय तू दिवे लावले, आत्ता तू काय करणार आहे, अशा प्रकारचे जे काही लोक वगैरे आहेत त्या लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष वगैरे करा आणि मस्तीमध्ये, स्वतःच्या मस्तीमध्ये, स्वतःच्या धुंदीमध्ये या स्पर्धा परीक्षेचा स्वतःवर आत्मविश्वास ठेवून अभ्यास वगैरे करा. काय असतात या स्पर्धा परीक्षा? तर स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात विचार करत असताना राज्यसेवा, लोकसेवा, सरळ सेवा या सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचा म्हणजे साचा ठरलेला असतो. एक असते प्री, दुसरी असते मेन, तिसरं असतं मुलाखतीचा भाग, इंटरव्ह्यूचा भाग. राज्यसेवेच्या परीक्षेचा जर विचार वगैरे केला तर टोटली परीक्षा असते 1300 गुणांची. किती गुणांची असते? 1300 गुणांची. प्रीचा टप्पा असतो फक्त 400 गुणांचा, मेनचा टप्पा असतो 800 गुणांचा, इंटरव्ह्यूचा टप्पा असतो 100 गुणांचा. 400 आणि 800 किती झाले? 1200. 1200 आणि 100 किती झाले? 1300. टोटली ही 1300 गुणांची परीक्षा आहे. या 1300 गुणांमध्ये प्रीचा जो टप्पा आहे ना, अतिशय सोपा. सोपा म्हणजे कसा? पहिला जो पेपर असतो तो असतो 200 गुणांचा, जीएस म्हटलं जातं. जीएस म्हणजे जनरल सब्जेक्ट वगैरे असतात, सामान्य अध्ययन. सामान्य अध्ययनामध्ये सामान्यच प्रश्न असतात, एकदम साधे साधे प्रश्न असतात. इंग्लंडला क्रिकेटचा सामना रात्री 11 वाजता सुरू झाला तर तो भारतामध्ये किती वाजता दिसेल? आणि मग पर्याय दिले जातात, सकाळी 11 वाजता, रात्री 11 वाजता, पहाटे 4:30, रात्री 4:30. जर तुमचं बेसिक नॉलेज पक्क असेल तर रात्री इंग्लंडला क्रिकेटचा सामना रात्री 11 वाजता सुरू झाला तर तो भारतामध्ये कधी दिसेल? पहाटे 4:30. कारण जगाच्या प्रमाण वेळेपेक्षा भारताची प्रमाण वेळ ही 5.5 तासांनी पुढे आहे. कारण जगाची प्रमाण वेळ लंडनमधील ग्रीनिच नावाच्या 0° रेखावृत्तावरून ठरवलेली आहे तर भारताची प्रमाण वेळ ही 82° पूर्व रेखावृत्तावरून ठरवलेली आहे. एक रेखावृत्त सूर्यासमोर येण्यासाठी जर 4 मिनिट लागतात तर एका तासामध्ये 15 रेखावृत्त सूर्य ओलांडतो आणि मग 82° ओलांडण्यासाठी किती लागणार आहे? 5.5 तास. म्हणजे 11 सामना सुरू झाला, 12, 1, 2, 3, 4 आणि 5 आणि मधला अर्धा 7.5 तास म्हणजे 4:30 दिसेल हे तुम्हाला पक्क माहीत असणं गरजेचं आहे. फक्त रट्टा मारणं अशी उत्तरं MPSCला चालत नाही. मग त्याला म्हटलं जातं GS, जनरल सब्जेक्ट वगैरे असतात, 7 विषय, हिस्ट्री, ज्योग्राफी तुमचं, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, जनरल नॉलेज, GA, अशा पद्धतीनं. दुसरा जो पेपर वगैरे असतो त्या दुसऱ्या पेपरला म्हटलं जातं CSAT. काय CSAT? CSAT का मतलब, CSAT म्हणजे काय? सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, भारतीय नागरी सेवा कल चाचणी परीक्षा. याच्यामध्ये हे 200 गुण आहेत. विषय किती आहेत? फक्त 4. एक आहे मराठी, दुसरा आहे इंग्रजी, तिसरा आहे गणित, चौथा कोणता आहे? बुद्धिमापन. मराठीवरती आणि इंग्रजीवरती 50 प्रश्न विचारले जातील, गणितावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातील आणि बुद्धिमापनवरती फक्त तुम्हाला 5 प्रश्न असतील. या 5 ला निगेटिव्ह सिस्टीम नसते, निगेटिव्ह पद्धत वगैरे नसते. आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी मराठीचं नॉलेज वगैरे असेल, फक्त पॅसेज पद्धती असतात, उतारे एका बाजूला मराठी उतारा, दुसऱ्या बाजूला इंग्रजी उतारा, उतारा वाचायचं, 5 पैकी योग्य प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. जर आपण म्हणतो की मातृभाषा सोपी आहे, समजा उद्या तुम्ही तहसीलदार वगैरे आहात आणि तहसीलदार असताना एखादे तुमच्याकडे भांडण घेऊन आला आणि भांडण घेऊन आल्यानंतर तुम्हाला विचारतोय साहेब सक्का भाऊ पण त्याने मला तसूभर जागा ठेवली नाही, साहेब सक्का भाऊ पण मला त्याने तसूभर जागा ठेवली नाही. साहेबाला माहीत पाहिजे तसू म्हणजे काय. साहेब त्या बाईच्या नादी नका लागू, ती बाई घोरपडे. साहेबाला माहित पाहिजे ना घोरपड म्हणजे काय. तर घोरपड याचा अर्थ चिकाटी धरणारी. आणि तसू म्हणजे काय, हे जे बोट वगैरे आहे ना याला वीत म्हटलं जातं. वीत ही आहे करंगळी, याला काय म्हटलं जातं? अनामिका. ही काय आहे? मध्यमा. हे बोट काय आहे? तर्जनी. आणि तर्जनी आणि अंगठा यांच्यामधलं जे अंतर असतं त्याला म्हटलं जातं तसू. त्याला काय म्हटलं जातं? तसू. असा साधा साधा प्रश्न वगैरे असतात, शब्दावरती तुमची कमांड वगैरे पाहिजे आणि अशा पद्धतीने मराठी असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला
भाषेचे अलंकार माहीत पाहिजे, रस माहीत पाहिजे, त्याचबरोबर शब्दसंग्रह तुमच्याकडे हवा. इंग्रजीच्या बाबतीत दुसरा असतो इंग्रजी. इंग्रजीवर जर तुमचं कमांड असेल तरच तुम्हाला अधिकारी म्हणून डिमांड वगैरे असतं, कारण जगाची प्रमाण भाषा कोणती आहे? इंग्रजी आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा हा प्रीचा पेपर वगैरे असेल 400 गुणांचा. याला निगेटिव्ह सिस्टीम असते, 3 असे 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा कमी होणार आहे. याची कट ऑफ लाईन असते 14 ते 15. एक जागा घ्यायची आहे तर कमीत कमी 15 जणांना त्या ठिकाणी पास केलं जातं. योगायोग असा की कल्पना करा की त्या ठिकाणी तुम्ही 98% तुमचे प्रयत्न बरका, पण कळत न कळत 1-2% नशिबाची साथ हवी असते. नशिबाने तुम्हाला साथ दिली, तुमचे प्रयत्न अधिक मजबूत वगैरे आहे, तुम्ही प्रीचा टप्पा पार पाडला. कुठे येणार आहे तुम्ही? मेनच्या टप्प्याकडे. मेनच्या टप्प्याकडे आल्यानंतर मेनमध्ये फक्त 6 पेपर असतात. किती पेपर असतात? 6. पहिला पेपर असतो 10वी 12वीला जसे तुम्ही परीक्षा वगैरे म्हणजे पेपर सोडवता तसे कोरे पानं तुम्हाला दिले जातील, आणि त्याच्यावरती 100 मार्काला मराठी आणि 100 मार्काला इंग्रजी. पण 50 मार्काला पारंपरिक पद्धत वगैरे असते, म्हणजे 2 पैकी 1 निबंध लॅब 25 गुणांसाठी असतो. उदाहरणार्थ मोबाईल वापरावरती कायमची बंदी आणली तर, नक्षलवाद आणि दहशतवाद याच्यातील नेमका फरक कोणता, गारपीट आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या एक ज्वलंत प्रश्न, अशावर तुम्हाला चर्चा करावी लागते. चर्चात्मक एक निबंध वगैरे असतो. दुसरा जो असतो त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. इंग्रजी उतारा दिला जातो, मराठी भाषेतर करायचं असतं. तिसरा प्रश्न असतो सारांश लेखन. एखादा 3 तासाचा चित्रपट तुम्ही पाहता आणि फक्त 10 मिनिटामध्ये दुसऱ्याला कथन वगैरे सांगता, ही जी पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला तिथं लिहावी लागते. नंतर दुसरा जो पेपर आहे त्याला म्हटलं जातं MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन वगैरे. मग तिथं पण तुम्ही पास होता. त्यानंतर GS1, GS2, GS3 इतिहास असेल, भूगोल असेल, तुमचं भारतीय राजकारण असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, मानवी संसाधन वगैरे असतील, अशा पद्धतीने ते मेनचे पेपर असतात. नंतर असतो इंटरव्ह्यूचं. परंतु संपूर्ण जग आता तुमच्या हातामध्ये आहे. मोबाईलवर, यूट्यूबवर निवड क्लिक केल्याबरोबर सगळ्या परीक्षेचा डाटा, सर्व इत्यंभूत माहिती तुम्हाला वगैरे भेटते, आणि म्हणून मी याच्यामध्ये जास्त तुमचा वेळ घेणार नाही. मित्र हो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जीवनामध्ये अशक्य असं काहीच नसतं. खंड खंड छिन्न विच्छिन्न भारत देशाला एका धर्मपाशामध्ये गोवण्याचं काम कोणी केलं? छत्रपती शिवाजी राजांनी केलं. वयाच्या 13व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याबरोबर सुराज्याची प्रतिज्ञा केली. कितव्या वर्षी केली? वयाच्या 13व्या वर्षी केली. मुक्ताईने ताटीचे अभंग गायले होते वयाच्या 8व्या आणि 9व्या वर्षी. सिकंदर जग जिंकायला निघाला होता वयाच्या 16व्या वर्षी. त्याचबरोबर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी आणि 21व्या वर्षी समाधी पण घेतली. तुम्हाला APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती माहीत आहे की साधी त्यांचं स्वप्न होतं की मला पायलट वगैरे व्हायचं, पण हाईटमुळे उंचीमुळे त्यांना पायलट होता आलं नाही, ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या, धीरूभाई अंबानी वगैरे घ्या, साध्या पेट्रोल पंपावरती काम करत होते, पेट्रोल आलं किती गेलं किती याचा हिशोब ठेवत होते, जिद्द होती, चिकाटी होती, संपूर्ण जगामध्ये रिलायन्सचं नाव वगैरे गाजतंय. आणि अशा पद्धतीनं थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच तयातील बोध खरा, हाच तयातील बोध खरा. आपण त्यांच्यासारखे होऊ शकत नाही, परंतु त्यांचा आदर्श घेऊन खऱ्या अर्थाने एखाद दुसरी MPSC UPSC का पास होऊ शकत नाही हे आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. विद्यार्थी मित्रो, तुम्ही बारकाईने विचार जर केला तर आजपर्यंत दिल्ली, त्याचबरोबर पुणा, त्याचबरोबर मुंबई अशा लोकांची मक्तेदारी ठरलेली होती. परंतु आज आमचा खेड्यातील जो काही शेतकरी आहे, खेड्यातील कष्टकरी जी काही जनता आहे, दिवसभर तुमच्या आमच्या आईबाप रानामध्ये कामाला जातात, कंपनीमध्ये कामाला जातात, दिवसभर तुमच्यासाठी ते कष्ट करतात, राबराब राबतात, आणि मग आपण ही एखादी दुसरी परीक्षा किंवा स्वतःचं करिअर का करू शकत नाही हा आपण विचार केला पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे आजचं हे विज्ञान युग आहे. या विज्ञान युगामध्ये कोंबडीलाही गरुडाचे पंख लावता येतील, पण भरारी घेण्याचं वेळ रक्तात असावं लागतं. ते वेळ तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्य जनतेच्या रक्तामध्ये आहे, आणि ते वेळ तुम्ही जोपासा म्हणजे निश्चितपणे तुम्हाला या स्पर्धा परीक्षेचा मार्ग वगैरे समजेल. मित्र हो, या ठिकाणी मी आवर्जून तुम्हाला सांगेन की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला चर्चात्मक देखील अभ्यास करायचा आहे. तुमच्यापेक्षा ज्याला गणित चांगलं येतं त्या मित्राशी तुम्ही मैत्री वगैरे करा, त्याचबरोबर तुमच्यापेक्षा इंग्रजी ज्याचं चांगलं असेल त्याच्याशी तुम्ही मैत्री करा. परंतु मित्र जोडत असताना तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेल, काही मित्र असतात काट्यासारखी. काट्यासारखी म्हणजे अभ्यासाला बसली की सारखी कुरकुर करत असतात, आज काय डबात झाला नाही, तो असंच म्हणत होता, तिचा फोन आला होता, अमकं झालं तमकं झालं, सारखी कुरकुर वगैरे चालते. काही अशा मित्रांशी मैत्री करायची नाही. काही मित्र असतात पानासारखी,
कधी पान झाडाचं गळून पडेल त्याचा नियम नाही. तशा पद्धतीने एखाद्याचा फोन वगैरे येतो, आलो बरं का 10 मिनिट, जो जातो तर 4 तास येतच नाही. असे मित्र देखील उपयोगाचे नाही. काही मित्र असतात मुळासारखी, मुळं काय करतात, स्वतःला गाडून वगैरे घेतात, पानाफुलांना टवटवीत वगैरे ठेवतात. तशा पद्धतीने मुळासारखी काही मित्र असे असतात, तू डबा नाही आणला, हा माझा डबा घे, तुझ्याकडे पुस्तकं नाही ना, ही पुस्तकं घे, तुला पैसे लागतात ना पास करायला, हे 100 रुपये घे. अशा पद्धतीने मित्रांची, योग्य मित्रांची तुम्हाला निवड वगैरे करावी लागेल. आणि म्हणून त्याच्या पलीकडे मी तुम्हाला असं सांगेल की तुम्हाला काही सवयी बदलायच्या आहे. सवयी म्हणजे अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे, बरं का, सातत्य. समजा कल्पना करा की तुम्हाला, तुम्ही सकाळी 2 चपात्या खाता आणि संध्याकाळी 2 चपात्या खाता, किती झाल्या, 4 झाल्या. 4 दिवस उपास पकडा, 4 चोक किती झाल्या, 16 झाल्या. उपास सोडायला बसा आणि 16 चपात्या खाण्याचा प्रयत्न करा. बरं, खाल्ल्या पसतील का हो चांगल्या? नाही पसणार. आणि म्हणून थेंबे थेंबे तळे साचे. दर दिवशी थोडा थोडा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे दर दिवशी एक वर्तमानपत्र तुम्ही वाचलंच पाहिजे. पेन वही जवळ ठेवून त्याच्या नोट्स तुम्हाला ठेवल्या पाहिजे. आता जर तुमच्यापैकी मी एक प्रश्न विचारला की काल साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार कोणाला भेटला, तर तुमचं उत्तर पाहिजे सुशील कुमार शिंदे. एका नगर आत्महत्या करायला निघालंय, त्यांचं पुस्तक काय होतं, नगर आत्महत्या करायला निघालंय. आणि मग अशी ही अपडेट नॉलेज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एकदा तरी दिवसातून तुम्ही काय करायचंय, दूरदर्शनच्या बातम्या ऐकायच्या आहे. झी टी व्ही मी सांगत नाही किंवा इतर टी व्ही सांगत नाही, 24 तास तेच परत मीठ मसाला मिरची लावून सांगितलं जातं. सह्याद्रीवरती तुम्ही पाहिलं, फक्त सकाळच्या किंवा संध्याकाळच्या तुम्ही काय करायचे, बातम्या एकदा ऐकायच्या आहे. बातम्या ऐकत असताना आता मंत्रिमंडळ कोणाला किती आजच आता शपथविधी वगैरे होईल, कोणाला कोणतं पद दिलं, का दिलं, या निवडणुकी भारतामध्ये, जगातील संपूर्ण जगामध्ये भारतीय लोकशाही मोठी का मानली जाते, नेमकं पंतप्रधान फॉरेन दौरे वगैरे करतात ते कशासाठी करतात, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, या हा इत्थंभूत अभ्यास तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने चांगली त्या ठिकाणी वर्तमानपत्र वाचाल. स्वतःच्या नोट्स मात्र स्वतःच काढायचे. बरेच विद्यार्थी असं करतात की दुसऱ्याच्या नोट्स वापरतात. नोट्स कशा काढल्या जातात माहिती आहे तुम्हाला? जे मला समजत नाही ते मुद्दे मी माझ्या वहीवरती लिहून ठेवतो, आणि मग माझ्या नोट मला समजत नाही ते मी लिहून ठेवलं, पण तुम्हाला त्याचा काही उपयोग आहे का? नाही. आणि म्हणून MPSC चा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना प्रत्येक विषयाला स्वतंत्र एक वही वगैरे ठेवा, स्वतःच्या नोट्स स्वतः वगैरे काढा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही परिवर्तन स्वतःमध्ये केलं तर निश्चितपणे तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये 100% यश मिळेलच, तशी तुम्ही खात्री ठेवली पाहिजे. या ठिकाणी पहा, ही बॉटल वगैरे आहे. या बॉटलमध्ये हा पूर्ण भाग रिकामा वगैरे आहे आणि एवढं काय आहे, याच्यामध्ये पाणी आहे. जर तुमची निगेटिव्ह थॉट असेल, नकारात्मक दृष्टिकोन असेल, तर तुम्ही म्हणाल दिवसभर मला एवढं पाणी पुरणार आहे का, माझी याच्यामध्ये ताण होणार आहे का, असं झालं तसं झालं, बऱ्याच कारणं तुम्ही सांगाल. परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार वगैरे केला, मला तरी एवढं पाणी भेटलंय, काहींना घोटभर पाणी देखील पिण्यासाठी नाही, हंडाभर पाण्यासाठी 4-4, 5-5 मैलाचा प्रवास करावा लागतोय, हे पाणी मला जागेवर भेटलं, धन्यवाद, बरोबर आहे की नाही? आणि वरचा जो रिकामा भाग वगैरे आहे, माणसाला पाण्या इतकीच ऑक्सिजनची पण गरज आहे. वरचा रिकामा भाग काय आहे मग? ऑक्सिजन आहे. आणि असं जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल तर या स्पर्धा परीक्षा तुम्हाला काही अवघड नाही. सकाळसारखे वृत्तपत्र तुमच्या पाठीशी आहे, त्याचबरोबर तुम्ही कधीही आणि कुठेही या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला YouTube आहे, वेगवेगळ्या अकॅडमी वगैरे आहेत, यांच्याशी संपर्क वगैरे साधून तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या मार्गावरती वाटचाल वगैरे करू शकता. या तुमच्या कोणत्याही चांगल्या कार्यामध्ये सदैव तुम्हाला सुयश प्राप्त हो. आणि या स्पर्धा परीक्षेची वाटचाल करत असताना कोणत्याही अडचणी आल्या तर सदैव आम्ही तुमच्या पाठीशी वगैरे आहोत. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं भरघोस यश वगैरे मिळो, हीच तुम्हाला या ठिकाणी मी शुभेच्छा वगैरे देतो. आणि या माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.